2012 पासून मनोहर पर्रिकरांच्या कार्यकर्ते ते मंत्री झाले 2012 ते 2013 लक्षात घेतलं की कार्यकर्ते आता आपण जागेची अडचण आहे आणि तरी असताना एक शॉर्ट नोटिसात आम्ही मीटिंग घडवून आणली आणि त्याच्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मी सांगतो की आजच्या मीटिंगला याच्या अगोदरही म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून जे काम करतो भारतीय जनता पार्टीसाठी त्याच्या जोरावर या कुठच्याही कार्यकर्त्यांना आम्ही सगळे जाऊन मी किंवा अध्यक्ष प्रत्यक्षात जाऊन सांगणार आणि येणार असा इकडे प्रश्न आहे. एक मेसेज दिली की आपले लोक आपल्यासाठी तयार होतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता ह्या वेळेला आपले सात काउन्सिलर निवडून आले आणि म्हणजे गव्हर्नमेंट लेव्हलच्या पलीकडे जाऊन आम्ही खूप काहीतरी काम हातात घेतलं. त्याच्यात महत्वाचे म्हणजे स्वच्छता अभियान आणि ते घेताना आपल्या भागात 3 गाड्या आणि 30-35 लेबर सदोदित काम करतात आणि याच्याबरोबर हे काम करताना मला तुम्हाला मला खूप बरं वाटतं की स्वच्छता म्हणजे अशी स्वच्छता आहे की एकंदरच्या आमच्या पुण्याच्या घराचं ओढ पूर्ण काहीतरी असेल म्हणजे थोड्याना सवय असते ते काय टाकायला जागा नसेल तर ठेवायचं ते सुद्धा सगळं त्यांनी काढून आणून एवढी स्वच्छता केली आहे जेणेकरून स्वच्छता अभियान या भागातील प्रधानमंत्री स्वच्छ भारत या संकल्पना ह्या मला वाटतं भागातनं प्रत्यक्षात जाऊन पर्यंत मलाही वाटतं. मी स्वतः जरी सगळ्यांकडे पोहोचला नाही ते सगळे काउन्सिलर आपले या कामात खूप काम करतात सगळे कार्यकर्ते त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. साहेब मला वाटतं तुमची फ्लाईट आहे तुम्हाला तुम्ही बिझी असतात तरी असताना मी जास्त वेळ घेणार नाही कारण यांच्यामध्ये मी जर सदोदित असतो सदांना तुमच्यावर असता उलेत असता आम्ही उलेता सांगता एकामागं मिळत असतात आणि ह्या 15 वर्षाच्या काळात पहिल्या इलेक्शनला जेव्हा आपण केलं तेव्हा आमच्या रमेश शेख जे काँग्रेसचे आमदार होते म्हणजे कॅन्डिडेट होते तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे आमची जसे आता संजय बॅनर्जी सांगितले की वोटिंगची जी हे आहे ती वाढत गेली. मी एक त्याच्या खाली बसलेल्यापैकी आमचा प्रसाद रुगावकर अर्चना ताई असे पहिली सगळ्यांचे नाव घेऊ शकणार नाही आदले म्हणजे जेव्हा मी ह्या लाईनमध्ये नव्हतं तेव्हाचे सुद्धा कार्यकर्ते इकडे आमच्याकडे सभेत आहेत म्हणजे इकडे कोणा पुढे आम्ही कोणाचं हे करत नाही सगळ्यांना घेऊन जाणार हा मतदारसंघ आणि असे आमचे कार्यक्रम होतात. तर गेल्या कित्येक वर्षात 15 वर्षात आम्ही या भागाचे म्हणजे काम करण्याचा प्रयत्न केला त्याची फोज फावते प्रत्येक वेळी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आमच्या वोटात आम्हाला दिलेलं आणि एक एक स्टॅप वर जाताना आमची वोटिंग रेट त्याच्यात वाढत गेली. त्याचं सगळं म्हणजे सगळं सगळं काय आहे ते आपल्या कार्यकर्त्यांना आमच्या सपोर्टवर राहतो आणि खूप खूप एकदम खुशी आहोत आणि आम्हाला आम्ही आमचा मतदारसंघ जर आजपर्यंत इकडे पोहोचवला ह्याच्यात पार्टीच्या वतीने आपले अगोदरचे मनोहरभाई पर्रिकर यांचं नाव काढल्याशिवाय म्हणजे आम्ही भरू शकत नाही का असा विषय आहे. त्यांनी हा मतदारसंघ उभा केला मी एक निमित्त होतो मला तिकीट मिळाली भारतीय जनता पार्टी जिंकून आली पण मनोहरभाईंनी तेव्हा पहिल्यांदा आम्हाला दिलेलं रोखतं हे आज मोठं वृक्ष झालं आहे. त्याच्याच बरोबर आपले सतीशभाई नायर आहेत त्यांचाही सगळे कार्यकर्ते त्यांना बऱ्यापैकी मानतात आणि त्यांच्या ह्याच्या खाली बऱ्यापैकी काम करतात आणि आताचे अध्यक्ष आमचे आताचे आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी ह्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन या मार्गदर्शनाखाली आम्ही आजपर्यंत जे काम करत आलो त्याच्यापेक्षा जास्त जोमाने आपण काम करू आणि ते केल्यानंतर याही वेळेला भारतीय जनता पार्टीचा तिकडे झेंडा फडकणार याच्याबद्दल मला काहीही डाऊट नाही. मला जास्त बोलत नाही आणि मला जास्त बोलणं आवडतही नाही तर याला सगळ्यांना माहित आहे. त्याच पद्धतीने आमच्याही कार्यकर्ते तसे झाले आमचे कार्यकर्ते सजेशन द्यायचे कोणाबरोबर भांडण करायला किंवा काय असेल तर सांगायला कुठे जाणार नाही काय नाही सिस्टमॅटिक आपलं काम की आपण तरी असताना ह्या मतदारसंघात मी समोर बसल्यावर माझी एक नजर मारायची असते मी येताना लगेच आमचं ते एक काय कळा आहे माहिती की ओळखतो आम्ही भरपूर काम करता करता ह्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या सरकारात असताना खूप जणांचा म्हणजे स्वतःच्या पोटा पाण्याचा एक बंद बसतो म्हणजे डायरेक्ट आमचा आम्ही लवकरांबद्दलही आम्ही बऱ्यापैकी ह्या मतदारसंघात सक्सेसफुल झालो पण तरी असताना समोर बघितल्यावर मला दिसतं की अजूनही खूप जास्त काम व्हायचं असतं. पण एक आहे की आपण जो काही करू शकतो करू इच्छितो
कोण चालायचा प्रयत्न करतो तो माणूस पडू शकतो किंवा चुकू शकतो. आमच्याकडनं किंवा तुमची आपल्या कार्यकर्त्यांनीही काम करताना कुठेतरी चूक होऊ शकते. मतदारसंघातले कार्यकर्ते असे आहेत की आज झालेले जो समजून सांगितले तर परत विसरून जातात. तो काय कोणीही कोणाकडून होऊ शकतात. कितलं वडलं म्हणजे चालं किती आलं तरी चुकवू शकता. आणि आम्ही कधी चुकवू शकता. आम जर अध्यक्ष जर इथून चुकून आमचे जिंकून दिलेले काउन्सिलर सगळे आमचे सगळे लिडर पण तरी असताना या मतदारसंघात बारीक मोठ्या काहीतरी डिफरन्सेस असले तरी तुम्ही एकामेकात सांभाळून घेता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहात. आमच्या याच्या वडिला नाव घेतलं सगळे आमचे भुरगे खूप जण जे काउन्सिलर इतकेच त्या कांदुर्फेमुळेचा त्यांचे सगळ्यांचे अभिनंदन करता आणि तुमचा सांगता की आम्ही व मतदारसंघ तुम्ही तीन फाटी सगळे जिंकून दिला. जो मतदारसंघ भारतीय जनता पार्टी एवढा कंदात नसताना त्याला कारण खूप असले. त्यांना वडिलाचे आमचे युथ असले ते पॉलिटिकल इन्व्हॉल्व्ह असताले खूप जण एका खातीर आम्ही सडावल्यानंतर जरी भारतीय जनता पार्टी लीड दिल्या सगळ्या भागात गेल्यानंतर आमकां आम्ही फाटी पडटाले. आणि असे इन्व्हॉल्व्ह जाऊ म्हणजे कार्यकर्ते आणि लोकांमध्ये बसून हा जाऊ शेशी जाऊ आता संजयभाई जाऊ दामू जाऊ आपले सगळे कार्यकर्ते तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते रसा काळा कोसत जे काम करता आणि लोकांक हाडपाची तुमची क्षमता ती फक्त एक आमदार एक लिडर पुढे आपला जरा धावपाचे काम नाही हे सगळे शक्य जाता ते तुमच्या खातीर म्हणूनच तुमचे खूप सवाल करपाचे दिसता. आयज आम्ही या मिटिंगेक म्हाका कालच सांगले त्या भशेन मिटींग घडोवन हाडली. आता इलेक्शनाचे वारे येयला त्या बरोबर खुबशे विषय येतले खुबशे पार्टी येतले खूप जाण कितें सांगतले. हांव सदांच पार्टी कडेन उलयताना सांगता की भारतीय जनता पार्टीचो जो कार्यकर्ता वोटर आहा तो केदी व्हडली आमिशा दाखयल्या कितेंय सांगलें जाल्यार तसो डगमगपी मनीस ना. नाजाल्यार तुमी ह्याच गोंयांत आतां जो सिनारिओ चालू आहा तितून पळय टर्बुलंस आहा पळय हो थंय तो भारतीय जनता पार्टीचो भजरी रागार आसून सुद्दां आमचे कडेन दुसरे कडेन केला आनी आपूण कितें करपाचें केलां अशें चुकून दिसता. आनी तें मेनटेन करपाक लागून तुमी बीन खूब प्रयत्न करता कारण जेका तरी म्हाका खबर आहा म्हाजे कडल्यान विलीन नायका कडल्यान कितें चूक जाली जाल्यार म्हाका न करपाक न कळटा बॅलन्स करून घेवप आनी म्हाका सांबाळून घेवप हेंय बी आमचे खुबशे कार्यकर्ते करता. अशी एक संघटना अशें एक बरेपण एक बरें मन आनी सगळ्यांनी मेळून आमी वावरता. आतां हें झाड ल्हान आसलेलें आमी पयले फावट जिंकले तेन्ना आतां व्हडलो एक वृक्ष जाला आनी म्हाका खात्री आहा एक झाड लायलें आनी तें फळां दिवपाक चालू जातलें तेन्ना आमी केन्ना तें तोडून धंदी उडोवचें ना कारण फळां ह्या झाडाची मेळत रावतली आनी हें फळ म्हणजे भारतीय जनता पार्टी आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आनी सगळ्या लिडरांच्या अंडर अख्ख्या देशान सबंद आज जगाच्या पार्टी ही भारतीय जनता पार्टी जगातली सगळ्यात व्हडली पार्टी म्हणून आज आम्ही निरेटा आणि त्या पार्टीचो मेंबर म्हणून म्हाका चड अभिमान आहात. पहिल्या पेक्षा 10 पटी रिस्पेक्ट मेळटा हेचे कारण ह्या पार्टीन केलेले सगळ्या जगाच्या पार्टीन केलेले काम आणि आमकां मेळलेले बरे नेतृत्व सगळे गोंयचं सगळं तुमकां उगडास आसतलो की हांव 2 फावटी महाराष्ट्रात आमच्या टिमी घेऊन गेले इलेक्शन दोन्ही फावटी ज्या जाग्यार हांव गेलो म्हाका लागून न्हय पण ते जिंकले. पहिले फावट गेले त्याच टायमाचेर आमचे साहेबचे मुख्यमंत्री झाले आणि ते प्रशासन आणि ते सगळे जर पळयलो आणि आताचे तुम्ही पळयले जाल्यार जमीन आसपाचो फरक आहा एक कमांड आसपाक जाय एक काम करपाची पद्दत कळपाक जाय. आम्ही त्याच प्रमाणे सगळ्यांक करता आणि तुम्ही डेली कितें आसले तुमचे ग्रिव्हन्सीस घेवन येता आम्ही तुमच्या पर्यंत पावपाचो प्रयत्न करता. हांव चुकलो हांव ना तुम्ही काउन्सिलरां कडेन वयता तुम्ही आमचे कार्यकर्ते मुख्य आल्यांकां धरता आमचे तिनूय तुम्ही बरें काम करता अध्यक्षांक मेळटा हीच पद्दत चालू आसपाक जाय. महत्वाचें कितें आहा की एक पेशन्स आसपाक जाय मनशाक आणि समोरच्या मनशाकय विश्वास आसपाक जाय हो तुम्ही आयज पर्यंत दाखयला. ताका लागून ह्या मिटिंगे नंतर आमचे साहेब उलयल्या नंतर एक बरी मेसेज पयलींच्यान तुम्ही घेवन येता. पयले फावट धाकट्याच्या हॉलान आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो गेल्या इलेक्शनच्या वेळी महामेळावे म्हणून भारतीय जनता पार्टीने सबंध गोव्यात ऑर्गनाईज केले होते. आमच्या मतदारसंघाची स्ट्रँथ आहे वोटिंग स्ट्रँथ आहे 20,000 आणि त्या महामेळाव्याला नॉट लेस देन 12,500 लोक ह्याच मतदारसंघातले उपस्थित होते. तो गोव्यातला सगळ्यात मोठा मेळावा होता. आम्ही त्या ह्याच्यावर सुद्धा त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेली आहे घडीकडे असणार आणि ती बघूनही आम्हाला द्यावा. पण एक एक वेळा म्हणजे काय सांगू तसं ह्यावेळी ही आपली माणसं रिपीट करणार नाही ह्याच्यात कोण नसणार. पण एक 2-3 आमच्या एक तेव्हा बेस्टन इंडिया किंवा भायना बेस्ट डेव्हलप असे 2 विषय आले त्याच्यावरून थोडंसं हे करून थोडं आपण थोड्या मार्जिन आलो. पण आता
तसं होणार नाही हे आम्ही तुम्हाला खात्री देतो। आणि तुम्ही आमच्याबरोबर आला ते आमच्याबरोबर येईल या मीटिंगात बसले बिझी शेड्यूल असलो कालच्या आम्हाला घेऊपा असलो आता परत फॉर्म असायचं त्यांचा शेड्यूल घेता आता हाय चेक केला आणि असं नाही की हांगासून गेले की बाकी त्यांना महाराष्ट्रात रेस्ट ना काल उलयताना ऐकला त्यांना बाकी तिनं दिसता आणि आटा उठता पाच वराची झेम काढून या देशाची सेवा करपाक हे करता आम्ही तेतूतले काय करून दाखवून जायना कारण जो आपलो लीडर कशें करता तशें आपुणूय करपाची गरज आसा प्रत्येक कोणी जेन्ना आपल्या स्वता खातीर तरी पयलीं जपपाचो प्रयत्न करतलो तो हळूहळू ह्या फिल्डान आसलो केन्ना आमच्या गाड्यार येतलो आनी येवचो अशी आमची इच्छा कारण आमकां सदांच म्हाकाय बी एकट्याकच तकलेर घेवन वचपाचें ना हे तुमचो मतदारसंघ ही तुमची पार्टी आनी तुमी सगळ्यांनी म्हणून वाडयल्ली पार्टी तुमी वावरतले विश्वास म्हाका तुमचे सगळ्यांचो विश्वास आसा तुमकां सगळ्यांना देव बरें करूं येता आनी खास करून इलेक्शन लागले की आमच्या साहेब आमकां परत परत मार्गदर्शन घेतले मिटींग घेतले तेंचेर व्हडली जबाबदारी आसा आनी तेंचे ज्या प्रमाणे एक मिटींगच न्हय सगळे सांबाळून घेवपाची जी पद्दत आसा ती आमी आतां लागींच्यान पळयला तेतून आमी सगळे सहभागी जाव्या एक मतदार संघा पुरते मर्यादीत राव नाका भारतीय जनता पार्टीन गोंयान येवंक जाय तुमचे ह्या गोंयान आसलेले सगळे कार्यकर्ते सोयरे बी आसा तेंकां तुमी मेसेज दिवंक जाय की बीजेपी शिवाय आनी कांय पर्याय ना इतले सांगचे तुमी हाचे तुमचे कडेन मागता तुमकां सगळ्यांक मनांतून देव बरें करूं म्हणटा आनी म्हाजे दोन शब्द सोंपयता देव बरें म्हाजे प्रेक्षक मित्र सर्व उपस्थित सज्जन बृंद हो गोव्याची निवडणूक आता अगदी जवळ आली आहे आणि पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आज आपल्या या मतदारसंघामध्ये हा मेळावा आपण आयोजित केला आणि अगदी शॉर्ट नोटीसवर आपण सर्व लोक इतक्या चांगल्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला यावरूनच आपल्या मिलिंदजींच्या प्रती भारतीय जनता पक्षाच्या प्रती आपलं प्रेम आपलं स्नेह हे निश्चितपणे आपल्याला दिसून पडत गोव्याची ही जी निवडणूक आहे ही जरा वेगळी निवडणूक वेगळी याकरता की देशभरातल्या अनेक पक्षांना असं वाटतं की आता आपणही गोव्यामध्ये जावं आणि तिथली निवडणूक लढवावी मी विचार करत होतो याचं कारण काय त्याच कारण असं आहे की आज देशामध्ये काँग्रेस पार्टी ही पूर्णपणे कमजोर झाली आहे वीक झाली काँग्रेस पार्टीची अवस्था अशी आहे की गेले दोन वर्ष त्यांना अध्यक्ष ठरवत आहेत सोनियाजी राहुलजींना म्हणतात तुम्ही अध्यक्ष व्हा राहुलजी म्हणतात मी होत नाही 26 लोक म्हणतात आमच्यापैकी कोणाला अध्यक्ष करा राहुलजी म्हणतात मी करत नाही त्यामुळे नेमकं कोण अध्यक्ष व्हायचं हे देखील दोन वर्षात ते ठरवू शकले नाही आणि रोज या पक्षाची अवस्था अशी होती आहे की आपण बघितलं गेल्या निवडणुकीनंतर गोव्यामध्ये काँग्रेस पक्ष नॅनो पक्ष झाला नॅनो पक्ष म्हणजे काय टाटाची एक नॅनो गाडी होती चारच माणसं बसू शकायची तशी गोव्यामध्ये काँग्रेसची अवस्था झाली चार आमदार उरले म्हणजे चार आमदार एका गाडीत बसवून पाठवले की पक्ष चालला अशा प्रकारची नॅनो पार्टी काँग्रेस गोव्यामध्ये झाली आणि हे चार जण जे आहेत ते एकमेकाचं तोंड पाहत त्यांना जर एका दिशेने न्यायचं असेल तर जबरदस्तीच एका गाडीत बसवावं लागेल नाहीतर हे एकमेकांसोबत बसू शकत नाही त्यामुळे अक्षरशः गोव्यामध्ये काँग्रेस ही हळूहळू खाली चालली आहे आणि ही संधी पाहून आपल्याला आता गोव्यामध्ये शिरता येईल असा विचार करून गोव्यामध्ये एक दिल्लीची पार्टी दुसरी कलकत्त्याची पार्टी या दोन पार्ट्या शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात एकीकडे आप सारखी पार्टी आहे जी गोव्यामध्ये मागच्या निवडणुकीत लढली एकाचे डिपॉझिट वाचवू शकली नाही आता पुन्हा नव्याने आप पार्टी गोव्यामध्ये आली आहे पण खर तर आपण बघितलं असेल तर या आप पार्टीचं जे दिल्ली मॉडेल आहे ते दिल्ली मॉडेल म्हणजे एक सफेद झूट आहे पूर्णपणे खोट अशा प्रकारचे मॉडेल आहे का बरं दिल्ली काही पूर्ण राज्य नाही
दिल्ली इज अ हाफ स्टेट, त्याला फुल स्टेटचा दर्जा नाहीये. दिल्लीच्या सरकारकडे नेमकं काय? दिल्लीच्या सरकारकडे आरोग्य, शिक्षण आणि वीज पुरवठा, याच्या व्यतिरिक्त या सरकारकडे काय नाही. तिथला पोलीस, लॉ अँड ऑर्डर, पोलिसांचे पगार केंद्र सरकार करतो. तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, ओव्हर ब्रिजेस केंद्र सरकार करते. आणि तिथे आपण बघितलं तर केंद्राचं सरकार म्हणजे मोदीजींचं सरकार, आणि तिथे नाली गटारीचं काम हे तीन महानगरपालिका करतात, ज्या भारतीय जनता पक्षाच्या महानगरपालिका आहेत. म्हणजे गटारीचं किंवा नाल्यांचं काम किंवा छोटी छोटी सगळी कामं ही पण भारतीय जनता पार्टी करते. पोलीस प्रशासनाचं काम, पगार सगळं भारतीय जनता पार्टी करते. त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं अनुदान ही भारतीय जनता पार्टीचं मोदीजींचं सरकार देतो. ब्रिजेस, रस्ते सगळं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं मोदीजींचं सरकार करतो. आणि मग या तीनच गोष्टी त्या सरकारला करायच्या आहेत. आणि त्या तीन गोष्टीचा ते ढिंढोरा जे विकतात, मोहल्ला क्लिनिक, मोहल्ला क्लिनिक. माझा सवाल आहे, जेव्हा कोरोनाची वेव आली होती त्यावेळी या मोहल्ला क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट होऊ शकली? हे साधे क्लिनिक आहे, या क्लिनिक मध्ये ताप, पडसं, आगमन वगैरे असले पालतू आपले, म्हणजे छोटे छोटे जे पालतू नाही पण छोटे छोटे जे आपले आजार असतात ना, त्याच्या गोळ्या मिळतात इथे. पण कोरोनाच्या आजारात मात्र 5 वर्षात दिल्लीमध्ये एकही हॉस्पिटल आपचं सरकार बांधू शकलं नाही. केंद्र सरकारची हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटल याच्या भरोशावर त्या ठिकाणी लोकांना सोडण्यात आलं. आणि आता हे इथे येऊन सांगतात आमच्या दिल्लीतून आमचं मोहल्ला क्लिनिक बघा. शाळांच्या संदर्भात आता एवढे पैसे यांच्याकडे येतात पण कामच नाही. शाळा करायच्या तर क्लिनिक बांधायच्या. शाळांच्या संदर्भात काही शाळा त्यांनी मॉडेल शाळा केल्या आहेत, पण काही शाळांची अवस्था अशी आहे की आजही आपण तिथे जाऊन बघा, अक्षरशः त्या शाळांच्या समोर त्याचे काही व्हिडिओ देखील आलेले आहेत, पण इतकी घाण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून हे जे मॉडेल 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 म्हणून सांगतात हे काही मॉडेल नाही आहे. यापेक्षा गोव्याच्या सरकारला इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचंय, शेतकऱ्यांकडे पाहायचंय, वीजही सप्लाय करायची आहे, कचरा पाणी याच्याकडे देखील बघायचं आहे, पोलीस प्रशासन देखील बघायचं आहे. आणि हे सगळं स्वतःच्या भरोशावर करायचं आहे, गोव्याच्या उत्पन्नाच्या भरोशावर करायचं आहे. दिल्ली सारखं कॅपिटल असल्यामुळे केंद्र सरकारचा सगळा पैसा मिळत नाही. आता ठीक आहे, मोदीजी आल्यानंतर गोव्याला भरपूर पैसा हा मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला मिळाला, पण म्हणून मूलभूत फरक आपण समजून घेतला पाहिजे. हे दिल्ली मॉडेल वगैरे नाही, दिल्ली मॉडेल पेक्षा आमच्या मनोहरभाई पर्रिकरांनी सुरू केलेलं गोवा मॉडेल हे अधिक इफेक्टिव्ह मॉडेल आहे, हे अधिक लोकाभिमुख मॉडेल आहे. ते आज आमचे डॉक्टर प्रमोद सावंत तेच मॉडेल घेऊन पुढे चाललेले आहे. आणि त्या मॉडेलमध्ये आज नवनवीन गोष्टी या करण्यात येत आहेत. आज सामाजिक सुरक्षेच्या बद्दल आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, या योजना या कितीतरी आधी मनोहरभाईंनी सुरू केल्या आणि आज त्या दुसऱ्या, आज वेगवेगळे राज्य गोव्याच्या योजना त्या ठिकाणी देत आहे. तुम्ही गोवा मॉडेल जे आहे तेच इतर राज्यात करताय, इतर राज्यांचं मॉडेल इथे आणण्याची आवश्यकता नाहीये. त्याचवेळी आता आमच्या ममता दिदी तिथे यायला लागल्या, कलकत्त्याची पार्टी ती इथे यायला लागली. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्या काळातील परिस्थिती अशी होती, भारताची आर्थिक राजधानी मुंबई नव्हती, भारताची आर्थिक राजधानी कलकत्ता होती. इंग्रज ज्यावेळेस आले त्यावेळेस सगळं औद्योगिकरण हे पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याच्या भागामध्ये त्या ठिकाणी औद्योगिकरण झालं. आणि देशातले सगळे उद्योगपती हे कलकत्त्यात राहायचे, पश्चिम बंगालमध्ये राहायचे. परंतु हळूहळू पहिल्यांदा कम्युनिस्टांनी अशा प्रकारे तिथलं वातावरण खराब केलं आणि एक्सटॉर्शनची परिस्थिती तयार केली की तिथले उद्योग निघायला लागले आणि पूर्णपणे आर्थिक राजधानी ही मुंबईला शिफ्ट झाली. जी कोलकाता आर्थिक राजधानी होती ती मुंबई झाली. देशातले सगळे उद्योगपती जे कोलकात्यात राहायचे ते मुंबईमध्ये आले. याच्यातनं सुटका मिळेल म्हणून ममता दिदींना निवडून दिलं. ममता दिदी त्याही पेक्षा त्यांचं काम हे खतरनाक निघालं. आपल्याला माहिती असेल नॅनो सारखी फॅक्टरी ज्यात हजारो लोकांना काम मिळणार होतं, ती फॅक्टरी घालवण्याचं काम ममता दिदींनी केलं.
आमचे मोदीजी हुशार होते, ते तेव्हा मुख्यमंत्री होते, पटकन त्यांनी ती फॅक्टरी गुजरात मध्ये नेली, हजारो लोकांच्या हाताला त्या ठिकाणी काम मिळालं. आज अवस्था अशी आहे पश्चिम बंगालमध्ये अधिक अनएम्प्लॉयमेंटचा रेट हा पश्चिम बंगालमध्ये आहे. आणि आपण जर बघितलं तर मोठ्या राज्यांमध्ये गरीब राज्य जी आहेत, ज्यात गरिबी आहे अशा राज्यांमध्ये आज पश्चिम बंगालचा त्या ठिकाणी नंबर लागतो. अशा प्रकारची अवस्था ज्या पश्चिम बंगालची आहे आणि ज्या ठिकाणी लोकशाही नाही आहे, सरकारच्या विरोधात बोलायचं खबरदार. आज आपण बघतो गोव्यात राज्य कोणाचंही असो, विरोधी पक्ष हा त्या सरकारवर टीका करू शकतो, भर चौकात जाऊन त्या ठिकाणी सभा घेऊ शकतो, मुख्यमंत्री असेल मंत्री असेल त्यांच्या विरुद्ध बोलू शकतो. पण पश्चिम बंगालमध्ये हे नाही आहे. पश्चिम बंगालमध्ये सरकारच्या विरोधात बोलायचं खबरदार. हात कापले जातात, पाय कापले जातात, मुलकी छाटली जातात, रस्त्यावर फाशीला लटकवलं जातं. ही लोकशाहीची अवस्था लोकशाहीमध्ये बदलण्याचं काम हे त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसने केलं आहे. आणि आता तीच लोकशाही ही कुठल्या तरी चांगल्या वेष्टनामध्ये बांधून पॅकिंग करून पॅकेजिंग करून या गोव्यामध्ये आणण्याचं काम ते करत आहेत. आणि म्हणून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, हे दोन्ही पार्टी या गोव्या करता तयार झालेल्या पार्ट्या नाही आहेत. गोव्याची आपली एक संस्कृती आहे आणि या गोव्याला एक आधुनिक रूप हे आमच्या मनोहरभाईंनी दिलं. या गोव्याला एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर हे मोदीजींच्या नेतृत्वात आपण त्या ठिकाणी तयार केलं. तर म्हणजे या पक्षांची अवस्था कशी आहे आपल्याला माहिती आहे की सायबेरियामध्ये ज्यावेळेस खूप थंडी पडते आणि संपूर्ण बर्फ तयार होतो त्या सायबेरियन पक्षी उडत उडत भारतात येतात आणि भारतामध्ये 2 महिने ते राहतात, कारण तिथे त्यांना खायला मिळत नाही. आणि 2 महिने झाले की तिथे गर्मी पडते, बर्फ पिघळतो, मग हे पक्षी वापस जातात. असे आता 2 सायबेरियन पक्ष हे गोव्यामध्ये आले आहे. इलेक्शन आलं की या ठिकाणी यायचं आणि इलेक्शन झालं की जसे सायबेरियन पक्षी परत जातात तसे हे कलकत्त्याचे कलकत्त्याला आणि दिल्लीचे दिल्लीला जातील. आणि तुमचा पाला हा फक्त भारतीय जनता पक्षासोबतच आहे आणि तुमचे काम करण्याकरता मिलिंद नाईकच या ठिकाणी आहेत हे तुम्हाला या ठिकाणी त्याची पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणून आज या निवडणुकीमध्ये प्रश्न कुठला पक्ष आहे हा नाही आहे. प्रश्न हा आहे की गोव्याचं भविष्य कोण घडवू शकतं. आज 10 वर्ष एक स्टेबल गव्हर्नमेंट ही भारतीय जनता पक्षाने दिली आहे. आज जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपण गोव्यामध्ये तयार करतोय, व्हॉट इज बिगेस्ट अचीवमेंट ऑफ बीजेपी गव्हर्नमेंट, या गव्हर्नमेंटने गोव्याला इंटिग्रेट केलं. इंटिग्रेट इंटिग्रेट कसं केलंय, आज नॉर्थ पासून साऊथ पर्यंत जे इन्फ्रास्ट्रक्चर चाललं आहे त्यातनं पूर्वीचं जे नॉर्थ साऊथ अंतर होतं हे कदाचित 2 तास 2.5 तास 3 तास अंतर अनेक वेळा ट्रॅफिक मध्ये असायचं. एकदा इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण झाल्यानंतर हे अंतर 45 मिनिटाचं 1 तासाचं अंतर राहील. आणि त्यातनं हे जे इंटिग्रेशन आहे त्या इंटिग्रेशनमुळे या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे एक गोव्याला सिंगल मार्केटचं एक असं ऍडव्हान्टेज मिळेल की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री तयार होईल गोव्यामध्ये. मोठ्या प्रमाणात आज जे काही रोजगाराचे अवसर आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढतील आणि खऱ्या अर्थानं एक आधुनिक अशा प्रकारचं गोवा हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळेल. आज इलेक्ट्रॉनिक सिटी ही जी काही तयार होते आहे ही इलेक्ट्रॉनिक सिटी इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयकॉनिक सिटी तयार होणार आहे. पण आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल पण इलेक्ट्रॉनिक गुड्स जे आहे याच्यामध्ये जगामध्ये संपूर्ण त्याचं लोकेशन हे चायना झालंय आणि चीन मध्ये ते तयार होतो. आणि अनेक देश हा प्रयत्न करत होते की आपल्या देशामध्ये ते आलं पाहिजे. कारण सर्वात जास्त रोजगाराची क्षमता असलेलं जर कुठला उद्योग असेल तर तो हा इलेक्ट्रॉनिकचा उद्योग आहे. आणि याच्यामध्ये आपले साधारण मुलं जे आहेत यांना देखील ट्रेनिंग देऊन मोठ्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो. अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक सिटी ही देशामध्ये इतरत्र नाही तर ती गोव्यामध्ये तयार होते आहे. आणि हे जी काही हाय टेक्नॉलॉजी आहे याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जगाच्या नकाशावर आज आपला गोवा येणार आहे ही देखील आपल्या सगळ्यांकरता अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. त्यासोबत एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी आहे की एक प्रकारे सस्टेनेबल गोवा तयार करण्याचा प्रयत्न आपण करतो. पर्यावरण पूरक अशा प्रकारचा विकास करण्याचा प्रयत्न हा सातत्याने आपण केला आहे आणि आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये
ज्या प्रकारे हा सगळा विकास चाललेला आहे त्यासोबत आपले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जो काही एक आत्मनिर्भर गोवा अशा प्रकारचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतलाय, स्वयंपूर्ण गोवा असा एक कार्यक्रम हातामध्ये घेतलाय, आज आपल्याला पाहायला मिळतंय की सरकारकडे आपल्याला जायची गरज नाहीये, सरकार आपल्या दारी येत आहे, पंचायत मध्ये येत आहे, काउन्सिल मध्ये येत आहे, लोकांचे छोटे छोटे जे काम आहेत ते त्या ठिकाणी सगळे अधिकारी बसून करताय, कोणाला चक्रा मारण्याची आवश्यकता नाही आहे. आणि एकीकडे डिसेंट्रलायझेशन आपण जे म्हणतो विकेंद्रीकरण, ते संपूर्ण विकेंद्रीकरण प्रशासनाचं हे या ठिकाणी होताना आपण निश्चितपणे पाहतोय. आज आपण बघू शकतो खऱ्या अर्थानं कशा प्रकारे आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी या कोरोनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या योजनांतून सामान्य माणसाला मदत केली. अन्नधान्याची मदत असेल, त्या ठिकाणी थेट खात्यामधली मदत असेल, वेगवेगळ्या घटकांना दिलेली मदत असेल आणि त्याचवेळी गोवा सरकारने दिलेली मदत असेल. पण यात सगळ्यात महत्वाचं आज आपण सगळे या ठिकाणी का बसलो, जर वॅक्सिन नसती तर आपण या ठिकाणी बसू शकलो नसतो, वॅक्सिन नसती तर गोवा आजही बंद राहिला असता, आणि जर गोवा आजही बंद असता तर तुमची माझी आणि आपल्या लोकांची काय परिस्थिती झाली असती याचा विचार करा. पण जगामध्ये केवळ 4-5 देश आहेत की जे देश वॅक्सिन तयार करू शकले, आणि आपल्याकरता ही अभिमानाची गोष्ट आहे त्या 4-5 देशामध्ये माझा भारत देश असा देश आहे की ज्यांनी स्वतःची वॅक्सिन तयार केली. स्वतः आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी वॅक्सिन तयार करणाऱ्या इन्स्टिट्यूट सायंटिस्ट यांच्यासोबत चर्चा करून त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यांना ऍडव्हान्स पैसे देऊन त्याचं बुकिंग करून त्यांच्याकरता ऍडव्हान्स इक्विपमेंट आणून त्याचं रॉ मटेरियल हे त्यांच्यापर्यंत आणून आणि मोठ्या प्रमाणात वॅक्सिन तयार केल्या. आणि आज आपण पाहू शकतो की या वॅक्सिन तयार झाल्यामुळे 100 कोटी लोकांना आपण वॅक्सिनेट करू शकलो. 9 महिन्यामध्ये 100 कोटी लोकांना वॅक्सिनेट करण्याचा हा विक्रम आपण केला. आणि हे सगळं करत असताना जर हे वॅक्सिन तयार झालं नसतं, आपल्याला अमेरिकेकडे युरोपकडे जर हात पसरावे लागले असते, त्यांनी सांगितलं असतं आधी आमचं वॅक्सिनेशन कम्प्लीट झालं की तुम्हाला देतो, म्हणजे 2 वर्ष तरी आपल्याला वॅक्सिन मिळाले नसते आणि आपण लॉकडाऊन मध्ये बंदिस्त आणि अतिशय विषण्ण अशा परिस्थितीत राहिलो असतो. आणि हे सगळं करत असताना तुम्ही विचार करा केवढी मोठी व्यवस्था मोदीजींनी उभी केली. एक तर सांगितलं प्रत्येकाला लस मोफत मिळेल, पण केवळ मोफत नाही तर इतकी मोठी व्यवस्था उभी केली की अगदी हिमालयाच्या टोकापासून तर समुद्राच्या सपाटीपर्यंत आणि रेगिस्तानापासून तर पठारापर्यंत प्रत्येक गावामध्ये एकाच दिवशी एवढ्या मोठ्या भारताच्या 6 लाख गावांपर्यंत ही लस रोज पोहोचली पाहिजे ही व्यवस्था. आणि लस पोहोचवणं सोपं काम नव्हतं, कारण त्याचं टेम्परेचर, त्याचं कूल टेम्परेचर हे मेंटेन करणं गरजेचं होतं. टेम्परेचर मध्ये थोडाही फरक पडला तरी ती लस ही कुठल्याही प्रकारे खराब होत होती. आणि म्हणून 1 लाख कोल्ड स्टोरेजचे चेन तयार करून आणि त्या माध्यमातून मोदीजींनी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ही लस पोहोचून दाखवली. आणि आज आपण पाहतोय की 100% फर्स्ट वॅक्सिन करणारं राज्य जर कुठलं झालं तर ते गोवा राज्य झालं. आणि 100% वॅक्सिनेटेड राज्यामध्ये गोव्याने आपला पहिला क्रमांक मिळवला. आपले मुख्यमंत्री असतील, आपलं मंत्रिमंडळ असेल, आपलं प्रशासन असेल आणि त्यासोबत मोदीजी यांनी हा चमत्कार या ठिकाणी घडवून दाखवला. जनता पार्टी एक अशी पार्टी आहे की ज्याच्याकडे नरेंद्र मोदीजी यांच्यासारखा एक व्यक्ती जो देशाचं नेतृत्व करताय, की ज्या व्यक्तीला घर नाहीये, दार नाहीये, संसार नाहीये, स्वतःची चिंता नाहीये, आपल्या जीवनाचा क्षण क्षण आणि रक्ताचा कण कण हा देशाकरताच ज्यांनी राखून ठेवलेला आहे आणि 24 तास देशाकरता काम करणारे मोदीजी यांचे आपण सगळे कार्यकर्ते आहोत हे आपले नेते आहेत, हे आपल्याकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल आता COP26 पर्यावरण परिषदेमध्ये इंग्लंडचे जे पंतप्रधान आहे बोरिस जॉन्सन यांनी मोदीजींचा उल्लेख काय केला, ते म्हणाले देर इज ओनली वन ग्रीड अँड वन अँड ओनली वन नरेंद्र मोदी. हे बोरिस जॉन्सन इंग्लंडचे पंतप्रधान या ठिकाणी म्हणाले
ही क्षमता जगामध्ये ज्या व्यक्तीने उभी केली ते आपले नेते आहेत आणि एकीकडे देशामध्ये ते नेते आणि या ठिकाणी गोव्यामध्ये देखील भारतीय जनता पक्षाचं राज्य आपले मुख्यमंत्री डॉक्टर सावंत आणि आपले सगळे नेते असे डबल इंजिनचं सरकार आज या ठिकाणी गोव्याला लाभलं। या डबल इंजिनच्या सरकारमुळे 21,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट आज या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचे सुरू आहे। माझा सवाल आहे अनेक वर्ष आपण यापूर्वीची अनेक सरकार पाहिली, आपण डबल इंजिनचं काँग्रेसचं सरकार देखील अनेक वेळा बघितलं पण इतकी इन्फ्रास्ट्रक्चरची प्रोजेक्ट कधी झाली नाही। गोव्याला कधी एवढे पैसे मिळाले नाहीत कारण मोदीजींना केवळ आणि केवळ विकास हवाय, मोदीजींना सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन हवाय। गरीब असेल, मध्यमवर्गीय असेल, उच्च मध्यमवर्गीय असेल, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याकरता राजकारणाला उपकरण म्हणून या ठिकाणी वापरणारे मोदीजी आणि त्या माध्यमातून हा विकास गोव्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ते सातत्याने आपल्या नेत्यांनी केलंय। मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे आता या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला घरोघरी पोहोचायचं आहे। आपलं आता बूथ संपर्क अभियान सुरू झालेलं आहे। या बूथ संपर्क अभियानामध्ये प्रत्येक घरापर्यंत बूथचा कार्यकर्ता पोहोचलाच पाहिजे। अनेक वेळा आपल्याला असं वाटतं पक्षाचं काम मोठं आहे, आमचे मंत्री आहेत ते चांगलं काम करतात, त्यांचं नाव मोठं आहे, त्यांना काही केलं नाही तरी चालेल असं असतं। शेवटी आपला जो मतदार असतो हा मतदार आपल्याकडनं एक्सपेक्ट करत असतो, त्याची अपेक्षा असते की कोणीतरी एकदा येऊन मला विनंती तर केली पाहिजे, हो मी मोदीजींच्या नावावर, भारतीय जनता पक्षाच्या नावावर, इथल्या सरकारच्या नावावर पुन्हा भाजपला निवडून द्यायला तयार आहे, पण मला येऊन कोणी विनंती तर केली पाहिजे, मला येऊन कोणी म्हटलं तर पाहिजे। शेवटी जो काही मतदार असतो त्याला अहंकार चालत नाही आणि राजकारणामध्ये अहंकाराने पतन होते आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये मोदीजींनी भारतीय जनता पक्षाला इलेक्शनची मशीन म्हणून नाही तर सेवेचं साधन म्हणून एक नवीन स्वरूप दिलाय आणि या सेवेच्या साधनामुळे हे अपेक्षितच आहे की प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आपलं कार्य त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, आपली विनंती त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, त्याच्याशी आपला संवाद झाला पाहिजे, त्याला आपण सांगितलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीच का आवश्यक आहे, काय आम्ही केलंय आणि भविष्यात आम्ही काय करणार आहोत। आणि या दृष्टीनं बूथ जर पार पाडलं तर मला विश्वास आहे की 3 वेळा तुमच्या आशीर्वादानं या ठिकाणी आपले नाईक साहेब निवडून आले आहेत आणि येत्या काळामध्ये येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी मना पाडलं तर एक रेकॉर्ड मताने देखील आपण ही निवडणूक जिंकू शकू आणि त्याकरता तुमचे श्रम आणि तुमचं कमिटमेंट हे या ठिकाणी आवश्यक आहे। सगळं तुमचं कमिटमेंट आहे का? एकदा हात भरपूर सांगा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। याच उत्साहाने तुम्ही निवडणुकीत उतरा आणि एक चांगला विजय आपण मिळवू हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद, जय हिंद।